नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी विश्वास निवृत्ती चव्हाण, राहणार होळी, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. मी महाराष्ट्र शासनाच्या खरीप हंगाम बीज प्रक्रियेसाठी RCF भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमानाने बायोला बीज प्रक्रिया सहभागी होत आहे. तरी बीज प्रक्रिया कशी करायची ते मी आपणाला दाखवत आहे. RCFचं बायोला हे जैविक संमिश्र खत आहे. 1 किलोला 25 ग्रॅम असं 25 मिली असं टाकायचं आहे. ते तुम्हाला मी प्रत्यक्षिक दाखवत आहे. यामुळं आपलं सोयाबीनचं पीक जोमदार येऊन उत्पन्न चांगले येते. तसेच आपणाला ते एकजीव करून दाखवत आहे. तसेच हे बीज प्रक्रिया केलेलं आपण पेरणीच्या अगोदर 2 तास सावलीमध्ये सुकत ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर पेरणीस वापरायचं आहे. धन्यवाद. नमस्कार.